शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे भारतात गीर साहिवाल थारपाकर आणि रेड सिंधी या देशी गायींच्या जाती दूध उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावतात देशी गायीची कमी उत्पादकता हे भारतातील शाश्वत दूध उत्पादनातील मोठं आव्हान आहे भारतातील दूध उत्पादन जास्त असलं तरी येथील देशी गायींची उत्पादकता मात्र फारच कमी आहे देशी गायी संकरित गायींपेक्षा अधिक काटक आणि उष्ण वातावरणात तग धरून राहू शकतात त्यामुळे देशी गायींचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी इतर प्रजनन तंत्राच्या तुलनेत क्लोनिंग तंत्र अधिक फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे क्लोनिंग तंत्र जलद गतीनं उच्च गुणवत्तेच्या जनावरांची संख्या वाढवण्यात आणि लोप पावत असलेल्या देशी गायींच्या जातींच्या संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतं जागतिक स्तरावरही उच्च दर्जाच्या दुधाळ गायींच्या जाती तयार करण्यासाठी क्लोनिंग प्रजनन तंत्राचा वापर केल्याचं समाधानकारक परिणाम दिसून आले आहेत ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली आहे या दिशेनं प्रयत्न करताना राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी देशात पहिल्यांदाच स्वदेशी पद्धतीनं गिरगायींचा क्लोन तयार करण्यात यश मिळवलं आहे गिरगाय भारतातील देशी गायींची एक प्रसिद्ध जात असून तिचं उगम स्थान गुजरात आहे आज गिरगायींच्या दुधाला आणि इतर उत्पादनांना भरपूर मागणी आहे जातीच्या गायी आणि इतर जातींपेक्षा अधिक सहनशील असतात जास्त तापमान आणि थंडीतही ता गीर गाय तग धरून राहू शकते उष्ण वातावरण होणाऱ्या रोगांप्रती गीर गायी सहनशील असतात त्यामुळे ब्राझील अमेरिका मेक्सिको आणि व्हेनेझुलिया या देशांमध्ये भारतातील देशी गायींना मोठी मागणी आहे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेने उत्तराखंड पशुधन विकास मंडळ डेराडूनच्या सहकार्याने दोन हजार एकवीसमध्ये गीर सहिवाल आणि रेड सिंधी यासारख्या देशी गायींचं क्लोनिंग तयार करण्याचं काम सुरू केलंय येथील शास्त्रज्ञांच्या गटानं क्लोन तंत्रज्ञाने प्रजननाची स्वदेशी पद्धत विकसित करण्यासाठी दोन वर्षाहून अधिक काळ काम केलंय यापूर्वी क्लोनिंग तंत्राने म्हशीचा क्लोन तयार करण्यात आला होता मात्र आता देशात पहिल्यांदाच स्वदेशी पद्धतीनं गिरगाईंचा क्लोन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालंय हे क्लोनिंग कसं आहे तर ते समजून घेऊया एन डी आर आय मधील शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख डॉक्टर नरेश सेलोकर यांनी सांगितलं की गेल्या वर्षीपासून मशीमधील क्लोनिंग तंत्रावर संशोधन सुरू होतं यातील अनुभवानंतर गायींमधील क्लोनिंगवर संशोधन केलं गेलं जनावरांच्या क्लोनिंगमध्ये अनेक आव्हानं होती गिरगायीचा क्लोन करण्याकरिता सहिवाल गायीमधून अल्ट्रासोनोग्राफीद्वारे फलित अंडी काढून त्यांना चोवीस तास प्रयोगशाळेमध्ये परिपक्व केल्यानंतर त्यांचा केंद्रक म्हणजेच डी एन ए काढून गिरगाईच्या कोशिका मिळवण्यात आल्या आठ दिवस भ्रूणांना प्रयोगशाळेत संवर्धित करण्यात आलं आठ दिवसानंतर तयार भरून संकरीत गायीच्या गर्भाशयात स्थानांतरित करण्यात आलं सुमारे आठ महिन्यानंतर सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी गिरगाईंच्या जातीच्या क्लोन मादी वासराचा म्हणजेच कालवडीचा जन्म झाला या कालवडीला गंगा नाव देण्यात आलं हे वासरू निरोगी असून जन्माच्या वेळी त्याचं वजन बत्तीस किलो भरलं यानंतर क्लोनिंग तंत्रानं जातीवंत वळूंची ही निर्मिती केली जाणार आहे आता या क्लोनिंग तंत्रज्ञानाचे काय फायदे ते समजून घेऊया क्लोनिंग तंत्राने शंभर टक्के जातीवंत जनावरांची निर्मिती शक्य होते जास्त दूध उत्पादक गायींची निर्मिती करता येते दुधा जनावरांची संख्या नैसर्गिक पद्धतीच्या तुलनेत वाढवता येते याशिवाय नामशेष होत चाललेल्या जातीवंत जनावरांचं संवर्धन करण्यास क्लोनिंग तंत्रामुळे मदत होणार आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध क्लिक ला अवश्य भेट द्या